नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार ना आहोत तर लगेचच बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर तुम्ही कोणतीही घरातली वाटी सेट करा आणि तिने एक वाटी इथे ज्वारीचं पीठ मोजून घ्या यानंतर यामध्ये पावकप तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ जर घरी नसेल तर तुम्ही पावकप पोहे मिक्सरमध्ये बारीक करून ते इथे वापरू शकता किंवा पावकप गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तांदळाच्या पिठामुळे ज्वारीच्या पिठाला छान बाइंडिंग येईल आता इथे आपण भाज्या ॲड करूया तर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे किसलेला गाजर घेतला आहे यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचं आहे इथे आता बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे मी यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे अर्धा चमचा ओवा घातला आहे यानंतर अर्धा चमचा धने पूड घातली आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे लाल तिखट घाला आता यामध्ये पाव चमचा हळद घातले यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर आता इथे सगळं साहित्य घालून झालं आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी एक कप पाणी घेतलं आहे तर हे पाणी थोडं थोडं घालत हे मिक्स करूया तर इथे सगळं एक कप पाणी मी घातलं आहे याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत तर हे अजूनही ड्राय आहे आणखी इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे सगळं हे एकजीव करून घ्यायचं तर पहा इथे मी दीड कप पाणी घातलं आहे आणि हे आपलं पीठ तयार आहे तर तव्यावर घातल्यावरती ते आपोआप पसरेल इतपत हे आपल्याला पातळ करायचे आहे पहा याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी तर आता हे पीठ आपलं तयार आहे आता यापासून आपण धिरडी बनवणार आहोत तर यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर एक चमचा तेल घालायचं आहे यावरती तेल थोडंसं असं तव्यावरती पसरवून घेतलं आहे आणि आता असं पीठ यावरती घालायचं आहे जेव्हा आपण धीड घालणार आहोत तेव्हा तवा अगदी मस्त गरम हवा आणि थोडंसं वरून चमच्याने घालायचं म्हणजे अशी मस्त याला जाळी येते तुम्ही पाहू शकता जवळ मी तुम्हाला दाखवते पहा किती मस्त जाळी आले यामध्ये आपण इनो सोडा असं काहीही घातलेलं नाही आहे तरीही अगदी मस्त जाळी येते या धिरड्याला तर आता खालच्या बाजूने दोन मिनटं भाजून घेऊया पहा आता वरून हे धिरडं छान ड्राय झालं आहे आता इथे मी वरून सुद्धा थोडस तेल घातले आणि आता हे धिरड आपण उलटून घेऊया तर पहा अगदी मस्त रंग आलाय गोल्डन ब्राऊन झालंय तांदळाच्या पिठामुळे हे दिर्ड छान कुरकुरीत सुद्धा होत तर आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हे दिर्ड भाजून घेऊया दोन्ही बाजूने मस्त खरपूस करून घ्यायचं तर अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामधून हे तयार होतं आणि अगदी झटपट दहा मिनटंसुद्धा सुद्धा लागत नाही ते बनवायला तर पहा ये दोनी सुधा में हे दोन्ही बाजूने सुद्धा मी हे मस्त असं भाजून घेतलंय तर अशीच आपण आणखी धेरडी बनवून घेऊया पाय असं थोडंसं वरून पीठ टाकल्यामुळे छान जाळी येते आणि हे दुसरं धेडंसुद्धा दोन्ही बाजूने मी खरपूस भाजून घेतलं आहे आता ही धिरडी मिरचीच्या ठेच्याबरोबर खूपच मस्त लागतात अगदी अप्रतिम लागतात तर आपण झटपट मिरचीचा ठेचा बनवूया तर यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात तुकडे करून शेंगदाणे घेतले शेंगदाणे भाजून सोलून घेतलेत लसूण घेतले जिरं आणि मीठ घेतलं आहे तर शंभर ग्राम जर मिरची असेल तर पन्नास ग्राम शेंगदाणे आणि तेवढाच लसूण घ्यायचा आहे एक चमचा जिरं आणि थोडंसं जास्त मीठ इथे घ्यायचं आहे तर आता आपण ठेचा बनवायला सुरुवात करूया इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झाल्यानंतर यावरती जिरं घालायचं आहे तर अगदी झटपट होणारा हा ठेचा अगदी पाच मिनटात तयार होईल तर पहा जिरं तडतडलं आहे यावरती लसूण घालायचं आहे आता ज्या आपण मिरच्या चिरून ठेवल्या होत्या त्या पण यामध्ये घालायच्या आहेत आणि आता हे परतून घेऊया मिरच्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटामध्ये मिरच्या छान सॉफ्ट होतात पहा मिरच्या सॉफ्टसुद्धा झाल्यात आणि याच्यावरती पहा असे व्हाईट स्पॉट आलेत तर लसूण मिरची परतून झालं आहे आता जे आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते ते यामध्ये घालूया तर हे भाजलेले आहेत त्यामुळे आता आपल्याला याला जास्त भाजायचं नाही आहे अगदी एक मिनटं परतून घेऊया शेंगदाणे तर हे तयार आहे गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे तर ठेचा हा खलबत्त्यामध्ये कुटला जातो पण आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाटणार आहोत आणि हा बारीक न करता जाडसरच ठेवायचा आहे एक दोनदा मिक्सर फिरून जाडसरच हा वाटून घ्यायचा आहे याआधी यामध्ये मीठ घातलं आहे म्हणजे पटकन बारीक होईल तर आता आपण ठेचा वाटून घेऊया तर पहा इथे मी एक दोन वेळा मिक्सर फिरून असा हा ठेचा जाडसर वाटून घेतला आहे मस्त झणझणीत असा आपला मिरचीचा ठेचा तयार आहे बाउलमध्ये मी काढून घेतला आहे पहा तर आज आपण जे ज्वारीची धिरडी बनवली त्याबरोबर हा मिरचीचा ठेचा अगदी अप्रतिम लागतो अगदी मस्त असं हे कॉम्बिनेशन आहे तर आपण आता धिरडी सर्व करूया तर हा मस्त आपला झणझणीत असा मिरचीचा ठेचा आणि त्याबरोबर ही ज्वारीची धिरडी अगदी मस्त असा हा नाश्ता आहे तर पहा ही आपली ज्वारीची धिरडी आणि मिरचीचा ठेचा तयार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद